नमस्कार मंडळी मंडळी आज आपण माहिती करून घेणार आहोत राहू राहू या ग्रहाच्या गुणवैशिष्ट्याची कारण मंडळी नवग्रहापैकी राहू आणि केतू हे आभासी ग्रह आहेत म्हणजेच इतर सात ग्रहांप्रमाणे राहू आणि केतूचं अस्तित्व हे प्रत्यक्षात नाही यांना ज्योतिषशास्त्रानुसार छायाग्रह मानले जातात राहूचे इतर ग्रहांप्रमाणे भौतिक अस्तित्व नाही केतूचं सुद्धा नाही त्यामुळे काहीजण राहूला रूप बदलणारा बहुरूपी चालबाज नाटकी अधर्मी धोकेबाज म्हणून सुद्धा त्याचं महत्त्व ज्योतिषशास्त्रानुसार सांगतात आणि मंडळी हे खोटं नाही आहे परंतु हे सर्व खरं सुद्धा नाही कारण असं असलं तरी राहू उरलेल्या सर्व ग्रहांवर त्याच्या गुणवैशिष्ट्याने नेहमीच वरचढ चढ ठरतो या राहुग्रहाची माहिती घेण्याचं कारण म्हणजेच काय तर दोन हजार बावीस या वर्षामध्ये एप्रिल महिन्यामध्ये राहूचं होणारं रा राशी बदल त्यामुळे या राहूच्या गोचर भ्रमणामुळे ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने बारा राशींवरती त्याचा चांगला आणि वाईट हे दोन्ही परिणाम निर्माण होणार आहेत अर्थात त्याची माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत परंतु आपल्या आप पत्रिकेतील राहूचे परिणाम हे मात्र फारच सुंदर असतात त्यासाठी आजच्या या व्हिडिओमधून आपण या राहूचे जे शुभ गुणवैशिष्ट्य आहेत किंवा अशुभ गुणवैशिष्ट्य आहेत ते जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत अवश्य पहा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपलं स्वागत करतो ते म्हणजे आपल्या यूट्यूबवरील चॅनल म्हणजे सगळ्यांचं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध गुणशास्त्रातील विषयातील शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ जसे प्रकाशित केले जातात तसे त्याची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते आणि आमचा एकही व्हिडिओ त्यामुळेच आपण चुकवू शकत नाहीत चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेऊया ते म्हणजे या राहू ग्रहाबद्दल अर्थात या आभासी ग्रहाबद्दल राहू अदृश्य स्वरूपात असलेला ग्रह असला तरी त्याची एखाद्या कामातील नियोजन करण्याची स्वभाव वृत्ती ही अतिशय सुंदर समजली जाते अगदी ग्रहाला सुद्धा या ग्रहाची शक्ती ही भ्रमित करणारी असा हा ग्रह आहे कुंडलीमध्ये ज्या घरामध्ये राहूची उपस्थिती असते त्या घरापासून या राहूची जी दृष्टी आहे ती समोरच्या घरावर पाचव्या सातव्या आणि नवव्या दृष्टीने तो समोरच्या घरावर पाहत असतो अशा या राहूबद्दल धार्मिक दृष्टीने अतिशय महत्व आहे त्याबद्दल प्रचलित असलेली कथा सुद्धा फार सुंदर आहे पौराणिक काळामध्ये समुद्र मंथनाच्या वेळेला देव आणि दानव यांच्यामध्ये जे अमृत प्राप्त झाले आणि ते घेण्यावरून संघर्ष निर्माण झाला वाद निर्माण झाला आणि यामध्ये महाविष्णूंने मोठ्या चतुराईने देवतांना हे सर्व अमृत मिळवण्यासाठी मोहिनीचं सुंदर असं रूप रूप धारण करून प्रथम देवतांना हे अमृत वाटण्याचं काम सुरू केलं अशावेळी एक असुर ज्याचं नाव स्वरभानू यानेसुद्धा आपलं रूप बदलून अमृत मिळवण्यासाठी तो देवतांच्या रांगेत येऊन बसला आणि अमृत पान करू लागला तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सूर्य आणि चंद्र हे ज्या देवता होत्या यांना तो संशय आला त्यांनी त्या सगळ्या गोष्टी भगवान महाविष्णूंना सांगितलं तेव्हा भगवान महाविष्णू अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या असुराचे डोके त्याच्या धडापासून अलग केले आणि त्या अलग झालेल्या डोक्याच्या भागाला म्हणजे वरच्या भागाला राहू आणि खालचा जो धडाचा भाग होता त्याला केतू या नावाने ओळखलं जावं लागलं राहूला भ्रमिष्ट करणारा ग्रह मानला जातो याची दृष्टी अंधुक खोटी आशा अंधश्रद्धा यांचा कारग्रह हा राहू मानला जातो मनामध्ये संभ्रम निर्माण करणं हे विशेष करून राहूचं कार्य मानलं जातं त्यामुळे राहूने पीडित असलेला मनुष्य म्हणजे याच्या पत्रिकेत राहू अशुभ आहे असा मनुष्य दिवसासुद्धा स्वप्न पाहणारा खोट्या आशेमध्ये आपलं आयुष्य जगणारा अंधश्रद्धेच्या आहारी जाणारा असतो त्यामुळे ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू अशुभ स्थितीमध्ये आहे त्यांना विविध गोष्टींचं व्यसन जुगाराचा नाद चुकीची जीवनपद्धती समाज विघातक कामाची आवड राहते त्यामुळे त्यांचं जीवन एकंदरीत नरक यातना भोगणारं ठरतं मात्र हाच राहू कुंडलीमध्ये शुभकारक असेल तर तो भाग्यविधाता ठरतो असे जातक क्रांतिकारक विचारांच्या पद्धतीने आपलं आयुष्य जगत असतो विज्ञान तंत्रज्ञान मशिनरी उद्योजक अशा कार्यामध्ये त्यांना खूप खूप सुंदर असं यश मिळताना दिसतं ज्यांच्या कुंडलीमध्ये असा हा राहू शुभस्थितीमध्ये असतो अशा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये फार मोठं यश संपत्ती मान सन्मान मिळवण्यामध्ये यशस्वी होताना दिसतात यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये अशा प्रकारे राहू प्रसन्न असतो ज्याला आपण शुभ राहू असं म्हणतो त्यांना धनाची प्राप्ती अगदी अचानकपणे अगदी छप्पर फाडके अशी मिळते राहूचा राजयोग हा असाच अदृश्य स्वरूपाचा असतो मग असा हा राहू कुंडलीमध्ये शुभकारक असतो हे कसं ओळखावं याचीसुद्धा माहिती आपल्याला घ्यायची आहे तर काय आहे बरं माहिती तर पहिली गोष्ट म्हणजे वृषभ मिथुन आणि कन्या दुसरी तिसरी आणि सहावी या राशीमध्ये जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये राहू असतो तेव्हा त्याला उच्च राशीचा राहू असं म्हणतात असा राहू भाग्यकारक धनकारक यशकारक समृद्धिकारक समजला जातो तर धनु राशीमध्ये जर राहू उपस्थित असेल म्हणजे नवव्या राशीमध्ये तर त्याला नीच राशीचा म्हणजे अशुभ फळं देणारा राहू असं म्हटलं जातं तसेच आपल्या जन्म जन्मकुंडलीमध्ये जी बारा घरं असतात त्यापैकी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पाचव्या सहाव्या आठव्या अकराव्या आणि बाराव्या घरामध्ये राहू असणं हे सुद्धा शुभ मानलं जातं आणि मंडळी त्यातच जर हा राहू या वृषभ मिथून आणि कन्या राशीमध्ये असेल तर शुभ परिणाम मिळण्याच्या दृष्टीने बघायलाच नको तसेच ज्यांची चंद्र राशी मेष आहे वृषभ तुळा वृषिक धनु मकर ही आहे त्यांच्या कुंडलीमध्ये शुभ अवस्थेमध्ये जर राहू असेल तर या राशींना विशेष शुभ फळं देणारा चांगले भाग्य मिळवून देणारा सुद्धा हा राहू ठरतो ज्याला योगकारक राहू या राशींकरता म्हटला जातो मंडळी ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू ग्रह बिघडलेला असतो अशा मंडळीने रोज नवग्रह स्तोत्राचे तीन पाठ अवश्य कोणत्याही वेळेत करावेत दुसरं म्हणजे दर शनिवार आणि सोमवार या दिवशी कालभैरव अष्टकाचा एक पाठ तरी अवश्य करावा अकरा पाठ केल्यास अतिउत्तम शिवशंकराचं दर्शन सोमवारी आणि मारुतीचं दर्शन शनिवारी आवर्जून घ्यावं रोज तीन वेळा महालक्ष्मी अष्टकाचे पाठ करावेत श्रावणामध्ये शिवलीलामृत पोथीचं किंवा नवनाथ ग्रंथाचे पारायण आवर्जून करावे आपल्या कुलदेवतेचे कुलाचार न चुकता माहिती करून घेऊन ते अवश्य करावेत मंडळी अशा अशुभ राहूच्या परिस्थितीमध्ये निश्चित चांगला लाभ आपल्याला होताना दिसतो मंडळी ही होती ग्रहाविषयीची ज्योतिषशास्त्रीय माहिती आपल्याला ही माहिती आवडली असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा मंडळी पुढच्या भागामध्ये आपल्याला जी माहिती घ्यायची आहे ती म्हणजे यावर्षी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये एप्रिल महिन्यामध्ये हा राहुग्रह आपली राशी बदलणार आहे त्यामुळे हा राहूग्रह राशी बदलल्यामुळे बारा राशींना त्याचं काय फळ मिळणार आहे आणि ज्या राशीमध्ये हा राहू कोणत्या राशीला अशुभ फळं देणार आहेत त्यांनी कोणती उपाययोजना करायची अशा सगळ्या माहितींसाठी हा जो राहू बदलाचा आपला ज्योतिष कट्टावरील व्हिडिओ नंतर प्रकाशित केला जाईल तो संपूर्णपणे पाहायलासुद्धा विसरू नका त्यामुळे हे दोन्ही व्हिडिओ अवश्य तुम्ही पहा आणि याचा उपयोग करून घ्या मंडळी त्याचप्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये चैत्र नवरात्रामध्ये विविध यंत्रांची समंत्रित अभिमंत्रित अशा पद्धतीने तुम्हाला सिद्धता करून हे मंत्र आपल्यापर्यंत पोहोचवले जातात यंत्र आणि या यंत्रामध्ये कोणती यंत्र आहेत कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र त्याचप्रमाणे अन्नपूर्ण यंत्र घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला असेल तर वास्तुदोष निराकरण यंत्र अशा प्रकारचे विविध प्रकारची यंत्र आपण आमच्या कार्यालयामध्ये माहिती करून त्या यंत्रांची माहिती आपण घेऊ शकता यापैकी कोणतेही यंत्र आपल्याला मागवायचं असेल तर कृपया आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधा आणि हो मंडळी त्याचप्रमाणे शिवरात्रीच्या महापर्वावरती महाशिवरात्रीच्या महापर्व काळामध्ये सिद्ध केलेलं ते म्हणजे नर्मदेश्वर शिवलिंग त्याचप्रमाणे पारद शिवलिंग आणि स्फटिकली शिवलिंग एक ते चौदामुखी रुद्राक्ष हीसुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाते अर्थात त्याची माहिती घेण्यासाठी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करावा त्याचप्रमाणे चैतन्य लहरी हे पुस्तक विविध देवदेवतांचे मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक त्याचप्रमाणे या मंत्र आणि स्तोत्रांचा पाठ कसा करावा कोणत्या कार्यासाठी या मंत्र आणि या स्तोत्रांचा उपयोग कसा केला जातो याचीसुद्धा माहिती या पुस्तकात संकलित केलेली आहे त्यामुळे हे पुस्तक घरपोच आपल्याला मागवायचं असेल तर पोस्टल चार्जेसचे त्या पुस्तकाची किंमत आहे तीनशे एकतीस रुपये ती आपण आमच्या कार्यालयाच्या फोन नंबरवरती गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट आमच्या कार्यालयाच्या याच गुगल पे केलेल्या नंबरवर आपण व्हॉट्सअप करू शकता तुमचा संपूर्ण ॲड्रेस आणि पिनकोड नंबर टाकून त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला सात ते आठ दिवसामध्ये घरपोच मिळण्याची व्यवस्था केली जाईल मंडळी त्याचप्रमाणे ज्यांना वास्तू आणि ज्योतिष या विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं त्यांनीसुद्धा आमच्या कार्यालयात संपर्क साधून माहिती घ्यायची आहे आपले अपॉइंटमेंट बुक करायची आहे आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री वेळ असणारे सकाळी दहा ते दुपारी दोन संध्याकाळी पाच ते रात्री आठ मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा पुढच्या भागामध्ये आपण अजून अशीच सुंदर माहिती घेण्यासाठी सज्ज राहावूया कळावे लोभाय असाव्या लो धन्यवाद शुभम भवतू